नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 12 आणि 13 फेब्रुवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स हे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये बघणार आहोत. लेक्चर महत्त्वाचं आहे येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये, त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि गट क परीक्षांमध्ये डायरेक्टली तुम्हाला या लेक्चर्समधून प्रश्न दिसू शकतात, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा. आणि लेक्चर बघून झाल्यानंतर या लेक्चरचीच PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलतून डाउनलोड करा. या टेलिग्राम चॅनलची लिंक इथं दिली आहे. विजन गव्हर्नमेंट जॉब असं जरी तुम्ही टेलिग्रामवरती सर्च केलं तरी हे चॅनल मिळून जाईल. इथून तुम्हाला आजच्या लेक्चरची PDF मिळणार आहे, तर नक्की डाउनलोड करा. आता डायरेक्टली आपण मुद्द्याकडे येऊ. पहिला प्रश्न आहे, MS स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? हे व्यक्तिमत्व म्हणजेच MS स्वामीनाथन हे येणाऱ्या बऱ्याच एक्झाममध्ये यांच्यावरती क्वेश्चन बनेल. इवन 2025 परीक्षांमध्ये सुद्धा MS स्वामीनाथनवरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहेच. आता याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे त्यांना नुकतंच यावर्षीच भारतरत्न सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यांचं मागच्या वर्षी सप्टेंबर 28 निधन झालं होतं. 98 त्यांचं निधन झालं. भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर एकूणच व्यक्तिमत्व महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे एक्झाममध्ये कधी ना कधी क्वेश्चन तर येणारच आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे की ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. तर एक ते कृषीतज्ज्ञ होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. एक कृषीतज्ज्ञ ते होते. भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी MS स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणासुद्धा केली आहे. त्याचबरोबर इतरही व्यक्तिमत्व आहेत, येणाऱ्या प्रश्नामधून आपण त्यांचीसुद्धा माहिती बघणार आहे. MS स्वामीनाथन हे भारतीय कृषीशास्त्रज्ञ, त्याचबरोबर प्लांट्स जेनेटिक सायंटिस्ट ते होते. प्रशासक आणि मानवतावादी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. हरित क्रांतीमध्ये विशेषतः भारतात गहू आणि तांदळाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिले म्हणून त्यांची ओळख आहे. स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग यांच्याशी जवळून सहकार्याने काम केलेलं आहे. आता नॉर्मन बोरलॉग हे कोण होते बरं? तर जगाचे हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणजे जगातील हरित क्रांतीचे जनक कोण असा प्रश्न आला तर त्याचा आन्सर काय असणार? नॉर्मन बोरलॉग. पण भारताचे हरित क्रांतीचे जनक कोण असेल तर ते म्हणजे MS स्वामीनाथन. ठीक आहे, तर हे दोन्ही लक्षात ठेवायचे. नॉर्मन बोरलॉग हे जगाचे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. 1960 भारतात, त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये सुद्धा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी, त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी म्हणून नॉर्मन बोरलॉग आणि MS स्वामीनाथन यांनी सहकार्याने कार्य केलेलं आहे. आता आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था जी आहे ना, याचेसुद्धा महासंचालक म्हणून आपल्या MS स्वामीनाथन यांनी कार्यकाल बघितलेला आहे. तर ते आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था म्हणजे IRRI चे महासंचालक म्हणून सुद्धा कार्यरत होते. लक्षात ठेवायचे, शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या योगदानासाठी संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे MS स्वामीनाथन यांना आर्थिक पर्यावरणाचे जनक म्हणून सुद्धा संबोधले आहे. तर हे लक्षातच ठेवायचे, यावरती बारीक बारीक क्वेश्चन एक्झाममध्ये बनतील. म्हणजे मल्टी लाईनर जर क्वेश्चन आला तर एखादी लाईन अशी पण असणार आहे की खालीलपैकी MS स्वामीनाथन यांच्याशी संबंधित विधान कोणतं आहे. तर आर्थिक पर्यावरणाचे जनक हे त्यांना नाव संबोधलं गेलेलं आहे. विधान योग्य हे नाव त्यांना शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या योगदानासाठी म्हणून युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे, म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राममार्फत त्यांना हे नाव देण्यात आलेलं आहे. इथं मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये MS स्वामीनाथन यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार सांगतोय. लक्षपूर्वक बघा. ही जी माहिती आहे ही आपल्या डायरेक्टली विजन स्टडी वेबसाईटवरती आहे, फ्रीली अवेलेबल आहे. तीच माहिती मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दांमध्ये, अगदी कमी वेळेमध्ये इथं सांगणार आहे. 1967 त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. 1972 त्यांना पद्मभूषण आणि पुढे 1989 पद्मविभूषण हे सन्मान भारत सरकारकडून त्यांना देण्यात आलेले आहेत. तर भारताचे तीनही पद्म हे ऑलरेडी डॉक्टर MS स्वामीनाथन यांना मिळालेले आहेत. त्या व्यतिरिक्त 1971 रेमन मॅक्सेस हा पुरस्कार मिळालेला आहे. 1986 अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड सायन्स अवॉर्ड हा सुद्धा आपल्या MS स्वामीनाथन यांना मिळाला आहे. कोणता पुरस्कार? अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड सायन्स अवॉर्ड.
1987 मध्ये वर्ल्ड फूड सेफ्टी अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर 1991 मध्ये टायलर अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर प्रसिद्ध असा नॉर्मल बॉरलॉग पहिला पुरस्कार हा एम एस स्वामीनाथन यांना मिळाला आहे. म्हणजे नॉर्मल बॉरलॉग यांच्या जीवनावरती किंवा त्यांच्या स्मरणार्थ जो पुरस्कार दिला जातो याचे पहिले विजेते कोण आहेत, तर ते आपले एम एस स्वामीनाथन हे आहेत. ठीक आहे. आणि 2024 एम एस स्वामीनाथन यांना भारत सरकारकडून भारताचा सर्वोच्च सिव्हिलियन अवॉर्ड तो म्हणजे भारतरत्न प्रदान करण्यात येतो आहे. तर हे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत जे एम एस स्वामीनाथन यांना मिळालेत. आता मित्रांनो, मी एम एस स्वामीनाथन असाच उल्लेख करतो आहे, पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचं पूर्ण नाव काय आहे? म्हणजे एम कशासाठी आहे, एस कशासाठी आहे? तर एम स्टँड्स फॉर मानकोंबू संभाशिवन स्वामीनाथ असं त्यांचं नाव आहे. 7 ऑगस्ट 1925 तमिळनाडूच्या कुंभकोणम या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि पुढं त्यांनी जे जीवनामध्ये कार्य केले त्यासाठी झालेला त्यांचा सन्मान, आणि फायनली 28 सप्टेंबर 2023 त्यांचं निधन झालं वयाच्या 98व्या वर्षी. तर एवढी मी जी माहिती सांगितली आहे ही त्यांच्या जीवनातली महत्त्वाची माहिती आहे, ज्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनेल. पण आणखीन डिटेलमध्ये तुम्ही एम एस स्वामीनाथन यांच्या जीवनावरची माहिती ही आमच्या विजन स्टडी वेबसाईटवरती जाऊन नक्की वाचा. मी तुम्हाला कोणतं स्पेसिफिक पेज वाचायचं आहे त्याची लिंक टेलिग्रामवरती देईल. लिंकवरती क्लिक केले की डायरेक्टली तुम्ही त्या पेजवरतून सगळी माहिती वाचा. तर आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते? तर यांनासुद्धा 2024 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न मिळण्याची घोषणा केलेली आहे. तर हे आपल्या देशाचे 5वे पंतप्रधान होते आणि फक्त 23 दिवस पंतप्रधान या पदावर तिथे राहिलेले. 23 दिवसांपुरताच त्यांचा कार्यकाल होता. इवन त्यांनी संसदेमध्ये कधी भाषणही दिलं नव्हतं. असे हे आपल्या भारतासाठी लाभलेले 23 दिवसांचे पंतप्रधान. पण पंतप्रधान या पदाव्यतिरिक्त त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप सारं कार्य शेतकऱ्यांसंदर्भात केलेलं आहे आणि म्हणून त्यांना शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखलं जातं. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता या प्रश्नामधून आपण चौधरी चरण सिंह यांच्याविषयी तर माहिती बघणारच आहे, पण त्यापूर्वी 2024 पुन्हा एकदा भारतरत्न हे सन्मान चर्चेमध्ये आले, हा पुरस्कार चर्चेमध्ये आला आहे. तर थोडक्यात आपण काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेऊयात. कुणाच्या काळात किती भारतरत्न आपल्या देशाला मिळाले, म्हणजे भारतरत्न पुरस्कार हा कोणत्या पंतप्रधानांच्या अंतर्गत जास्तीत जास्त देण्यात आलेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतासाठी 17 वर्ष पंतप्रधान म्हणून पदावरती होते आणि त्यांच्या 17 वर्षाच्या कार्यकालात त्यांनी 13 भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत. म्हणजे 13 व्यक्तींची भारतरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यानंतर लालबहादूर शास्त्री जे 1.7 वर्षांसाठीच कार्यकाल त्यांचा आहे आणि त्यांनी एकही भारतरत्न निवडला नव्हता. इंदिरा गांधींनी 16 वर्ष पंतप्रधान पदावरती कार्यकाल बघितला आहे आणि त्यांनी 6 व्यक्तींना भारतरत्न दिलेलं आहे. तसंच इतरही पंतप्रधानांची माहिती इथं दिलेली आहे. बघा, लोकमतमधलं एक चांगलं आर्टिकल हे आलं होतं. आपल्या मोरारजी देसाई हे सुद्धा 2.5 वर्षांपर्यंत पंतप्रधान पदावरती होते पण एकही भारतरत्न त्यांनी कुणाला दिला नाही. चरण सिंह इथं 0.6 दिलं आहे पण ॲक्च्युअलमध्ये 13 दिवस ते पदावरती होते, 23 दिवस ते पदावरती होते, पण एकाही व्यक्तीला त्यांनी भारतरत्न दिला नव्हता. राजीव गांधी 5 वर्ष पदावरती म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केलं आहे पण 2 व्यक्तींना त्यांनी भारतरत्न दिलेलं आहे. त्यानंतर व्ही पी सिंग हे एकदाच कार्यकाल त्यांनी बघितला आहे किंवा 1 वर्षासाठी बघितला आहे, पण त्यांनी 2 भारतरत्न त्यावेळेस दिले होते. तसंच जर तुम्ही इथं अटल बिहारी वाजपेयी बघाल तर 6 वर्ष ते पंतप्रधान या पदावरती होते, 8 व्यक्तींना त्यांनी भारतरत्न दिलेलं आहे. त्यानंतर मनमोहन सिंग हे 10 वर्ष पंतप्रधान पदावरती होते आणि त्यावेळेस त्यांनी एकूण 3 जणांना भारतरत्न दिलेलं आहे. आणि सध्याचे पंतप्रधान ते म्हणजे नरेंद्र मोदी, तर हे आत्तापर्यंत 10 वर्षाचं कार्यकाल बघताय त्याचं पंतप्रधान आणि त्यांनी आत्तापर्यंत 10 भारतरत्नांची निवड केली किंवा 10 जणांना भारतरत्न दिलेलं आहे. आता ते 10 व्यक्ती निवडलेले कोण आहेत ना, तर ते एक्झामसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये असा पण क्वेश्चन येईल की सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न दिला त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार होतं, तर हे विधान योग्य आहे की अयोग्य? तर चुकीचं विधान आहे. आता हे सिंगल असं लाईनमध्ये नाहीत विचारणार, आयोग थोडा मल्टीलाईनर स्वरूपाचा क्वेश्चन विचारतो. अ ब क अशी 3 विधानं देतील, तर 1 विधान त्यातलं असं असू शकतं. त्यामुळं ओव्हरऑल जर तुम्हाला माहिती असेल त
तरच प्रश्न सुटत असतो. तर जर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकालापासून जर आपण बघितलं तर त्यांनी 3 व्यक्तींना भारतरत्न दिला आहे, त्यापैकी भीमसेन जोशी 2009, त्यानंतर CNR राव ज्यांना 2014 आणि सचिन तेंडुलकर यांनासुद्धा 2014 भारतरत्न दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत 10 भारतरत्न दिला आहे, त्यामध्ये पहिला जो पुरस्कार आहे तो त्यांनी 2015 दिला अटल बिहारी वाजपेयी यांना. त्यानंतर त्याच वर्षी मदन मोहन मालवीय 2019, प्रणव मुखर्जी अगेन 2019, भूपेन हजारिका अगेन सेम 2019, नानाजी देशमुख तर यांची भारतरत्नासाठी निवड करण्यात आली. आणि फायनली 2024 कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंग आणि PV नरसिंह राव तर या सगळ्यांची निवड ही भारतरत्नासाठी करण्यात आली किंवा या सगळ्यांना भारतरत्न दिलेला आहे. तर ही नावं लक्षात ठेवायचीत. एक्झाममध्ये यावर्षी भारतरत्नांवरती क्वेश्चन येण्याची शक्यता खूप दाट आहे. आता जो आपण प्रश्न बघितला होता हा माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जीवनावरती आधारित होता, तर त्यांच्याविषयीची थोडक्यात माहिती आपण इथं बघू. त्यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 उत्तर प्रदेशमधल्या मेरठ जिल्ह्यात नूरपूर या ठिकाणी झाला होता. लक्षात ठेवायचं हे विधान, याच्यावरती सुद्धा आयोग क्वेश्चन विचारतो. लक्षात ठेवायचं म्हणण्यापेक्षा ना की जर तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाचं जर कार्य माहिती असेल तर त्या व्यक्तीबद्दलची ही माहिती आपल्याला स्वतःहूनच लक्षात राहून जाते. जन्म त्यांचा आहे 23 डिसेंबर 1902 उत्तर प्रदेशमध्ये मेरठ जिल्ह्यातल्या नूरपूर या गावाचा. 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून आपण साजरा करतो किंवा त्यालाच किसान दिवस किंवा किसान दिन म्हणून आपण साजरा करतो. ते भारताचे एक लोकप्रिय शेतकरी नेते होते. आता शेतकरी नेते हे भारतामध्ये सर्रास आपण सगळ्यांनाच उपाध्या देत सुटतो, पण त्यावेळेस जर आपण यांचं शेतकऱ्यांसंदर्भातचं कार्य बघाल तर तुम्हालासुद्धा वाटेल की हो खरंच हे एक शेतकरी नेते होतेच, कारण त्यांनी 2 गोष्टींमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. आता खूप डिटेलमध्ये आपण गेलो तर जास्त मोठं लेक्चर होऊन जाईल, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी सामूहिक शेती ह्या संकल्पनेला विरोध केला होता, जे की जवाहरलाल नेहरू यांनी ती संकल्पना रशियामधून ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला, बट त्या गोष्टीला त्यांनी म्हणजे आपल्या चौधरी चरण सिंह यांनी विरोध केला होता. त्यावेळेस ते काँग्रेसमध्येच होते आणि काँग्रेसमध्ये राहून प्रधानमंत्री नेहरूला विरोध त्यांनी केली, तर हा एक मोठी गोष्ट होती. आणि शेतकरी नेता बनवण्यापाठीमागं त्यांची भाषासुद्धा एक महत्त्वाचा रोल प्ले करते, कारण महाराष्ट्रामध्ये किंवा साऊथमध्ये तेलुगू, तमिळ, कन्नड, मराठी अशा सगळ्या आपल्या या भाषांमुळं काय होतं, आपली जी लोकांमध्ये रीच आहे, प्रेझेन्स जो आहे ना, हा लिमिटेड असतो. आपण 1 राज्यांपुरतं 2 राज्यांपुरतं मर्यादित राहतो. पण हिंदी भाषे बोलणारे जे असतात ना, त्यांच्यासाठी 8, 9, 10 राज्य आहेत. त्याचबरोबर देशात मेजॉरिटी राज्यांमध्ये तर हिंदी समजतेच, तर त्यामुळं काय होतं की जर एखादा नेता हिंदीमध्ये जर हिंदी भाषा बोलणारा जर असेल तर काय होतं की त्याचा प्रेझेन्स हा देशभरामध्ये वाढतो आणि म्हणून त्याला एक देशव्यापी नेत्याचं स्वरूप प्राप्त होतं. तर त्यापैकी हा एक बेनिफिट हा चौधरी चरण सिंग यांना तर होताच. ते भारताचे 5वे पंतप्रधान होते, 23 दिवसांचा त्यांचा कार्यकाल होता. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशचे सलग 2 मुख्यमंत्री बनले होते. उत्तर प्रदेशचे ते 5वे मुख्यमंत्री होते आणि 2 ते मुख्यमंत्री या पदावरती होते. तर त्यामुळं काय होतं की उत्तर प्रदेश हा आपल्या देशातलं एक मोठं राज्य आहेच, तिथं म्हणजे सीट तिथं मिळवणं हे एक नॅशनल प्रेझेन्स दाखवतं. आणि कसं आहे, उत्तर प्रदेशचा जर मुख्यमंत्री आपण बनलो, म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेस बनतो आहे, तर तो ऑलमोस्ट युरोपमधल्या सगळ्यात मोठ्या देशाचं नेतृत्व करतो, एक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून. तर अशा प्रकारचं उत्तर प्रदेशचा इमेज आहे. तर त्यामुळे उत्तर प्रदेशचे जर मुख्यमंत्री असतील तर त्याचा जे काही त्याचं जी उंची असते ही पंतप्रधान लेवलची असते. चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्यासाठी अहिंसक लढा त्यांनी दिलेला आहे. महात्मा गांधींचे ते फॉलोअर होते, अनेक वेळा ते तुरुंगातसुद्धा गेले होते. 23 डिसेंबर 1978 रोजी किसान ट्रस्टची त्यांनी स्थापना केली होती, ज्याचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातील किंवा भारतातल्या ग्रामीण जनतेला अन्यायाविरुद्ध शिक्षित करणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. तर हे काही महत्त्वाचं कार्य आहे. लिमिटेड गोष्टी मी तुम्हाला सांगतो कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण ह्या गोष्टी एक्झाममध्ये विचारल्या जातील म्हणून तुम्हाला ह्या लक्षात असायला पाहिजेत.
ठीक आहे मित्रांनो, कारण ह्यांनी स्थापन केलेली संघटना महत्त्वाची आहे. ट्रस्टवरती क्वेश्चन येईल, किसान ट्रस्टची स्थापना कोणी केली, तर किसान नेते कोण होते, आणि आपण त्यांच्याच जन्मदिनानिमित्त आपण भारताचा कृषी दिन सुद्धा साजरी करतोय किंवा शेतकरी दिवस साजरा करतोय, तर म्हणून या व्यक्तिमत्वाविषयीची माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू. अगेन हा सुद्धा प्रश्न आपण भारतरत्न पुरस्कार विजेते असल्यामुळेच ॲड केला. यावर्षी यांची सुद्धा नावाची घोषणा करण्यात आली, ते म्हणजे पी व्ही नरसिंहराव. तर क्वेश्चन असा आहे, पी व्ही नरसिंहराव यांसंदर्भात कोणते विधान योग्य आहे. पहिलं विधान, सर्वप्रथम 1990 पी व्ही नरसिंहराव यांनी मनरेगा कायदा लागू केला. दुसरं विधान आहे, माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि माजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतात उखाजा सुधारणा आणल्या होत्या. उखाजा म्हणजे काय, तर उ म्हणजे उदारीकरण, खा म्हणजे खाजगीकरण, आणि जा म्हणजे जागतिकीकरण, त्यालाच आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन असं ओळखतो. तर या सुधारणा या दोघांनी, म्हणजे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव आणि माजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आणल्यात का, तर यस, विधान 2 करेक्ट आहे. पण जर विधान 1 आपण विचारात घेतलं, तर 1990 मनरेगा कायदा लागू झाला आहे का, तर नाही. हा कायदा पुढं 2005 लागू झाला आहे. पण मनरेगाची जर संकल्पना कोणी मांडली असं जर विचाराल, तर ती एस पी व्ही नरसिंह राव यांच्या काळामध्येच मनरेगाची संकल्पना मांडण्यात आली होती. अशा प्रकारचं काहीतरी असावं की ज्यातून जे ग्रामीण भागातले तरुण आहेत तर त्यांना रोजगाराची हमी मिळेल, अशा प्रकारचा कायदा आपण तयार करू, अशी चर्चा 1990 पी व्ही नरसिंह राव यांनीच केली होती. तर त्याच्यामुळं पहिलं विधान जे ते एक्झॅक्ट शब्दामुळं चुकीचं आहे. कायदा कोणी लागू केला असं जर दिलं तर ते म्हणजे 2005 मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. पण जर संकल्पना कोणी मांडली असं जर विचारलं तर पी व्ही नरसिंह राव यांनी याची संकल्पना मांडलेली आहे. तर इथं या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे, तर फक्त 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. मनरेगा कायदा हा 23 ऑगस्ट 2005 मंजूर झाला होता. पंतप्रधान त्यावेळेस मनमोहन सिंग हे होते, UPA गव्हर्नमेंट होतं, आणि 2006 हा कायदा लागू करण्यात आला होता. त्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. ठीक आहे, आणि उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ह्या सुधारणा ह्या 1991 माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव आणि माजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी लागू केल्या होत्या. त्यामुळे विधान 2 करेक्ट आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून ना मी थोडक्यात जे काही इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत पी व्ही नरसिंह राव यांच्याविषयीचे ते मी तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही लक्षपूर्वक लिहून घ्या. जसं की पी व्ही नरसिंह राव हे आपल्या देशाचे 9वे पंतप्रधान होते. कितवे? 9वे पंतप्रधान. आणि त्यांनी त्यांचा 5 कार्यकालसुद्धा पूर्ण केला. तर मी हे का सांगतोय, कारण जे चौधरी चरणसिंह आहेत तर त्यांनी त्यांचा कार्यकाल फक्त 23 केला होता, पण पी व्ही नरसिंह राव हे पूर्ण 5 पंतप्रधान या पदावरती होते. आणि त्यांच्या काळामध्ये भारताची जी मुख्य धोरणं होती ही सोवियत रशिया किंवा रशियाकडून ती अमेरिकेकडे वळली होती. म्हणजे आपण प्रो अमेरिका म्हणायला सुरुवात झाली होती, कारण USSR हे जे सोवियत युनियन जे होतं तर त्याचं विघटनाला सुरुवात झाली, आणि त्याच्या विघटनामुळं काय झालं, भारताचा जो आधी मुख्य व्यापार होता हा रशियासोबत चालायचा, पण त्यांचं विघटन होत होतं, तिथं क्लॅशेस होते, क्राइसिस होते, त्यामुळं भारताच्या व्यापारावरती सुद्धा मोठा परिणाम पडला, आणि त्यातूनच आपल्या देशावरती आर्थिक संकट उद्भवलं होतं. आणि त्यावेळेसच पी व्ही नरसिंह राव यांनी व्यापारासाठी म्हणून आपण साऊथ एशियन देशांकडे बघितलं पाहिजे किंवा भारताच्या पूर्वेकडील देशांकडे आपण बघितलं पाहिजे, म्हणजेच लुक ईस्ट ही पॉलिसी भारताने सुरू केली. म्हणजे पी व्ही नरसिंह राव यांनीच भारताचा सध्याचा व्यापार जो आहे, जो आपण सगळ्यात मोठा हा ईस्टकडेच्या देशांकडे, म्हणजे जे आपले साऊथ एशियन कंट्रीज आहेत, जपान आहे, तर या देशांसोबत आपला व्यापार जास्त वाढला आहे. याचं कारण म्हणजे त्यावेळेस लागू करण्यात आलेली पी व्ही नरसिंह राव यांची लुक ईस्ट पॉलिसी. ठीक आहे, यालाच नंतर पुढे जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लुक ईस्टच्या ऐवजी ॲक्ट ईस्ट असं नावसुद्धा दिलेलं आहे. ओके, तर हे काय मी तुम्हाला फक्त ठळक मुद्दे सांगतोय, पण बाकी जर तुम्ही आपल्या अर्थशास्त्रामध्ये जर पंचवार्षिक योजनांचा अभ्यास डिटेलमध्ये केला तर तुम्हाला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन ह्याची धोरणं व्यवस्थितपणे समजतील. जे भारताने त्यावेळेस निर्णय घेतला होता
की गव्हर्नमेंटनी बिझनेस करणं हे चुकीचं आहे किंवा गव्हर्नमेंटनी बिझनेस करू नये अशा प्रकारची जी पॉलिसी आपण राबवायला सुरुवात केली. एक वाक्य जनरली यूज केलं जातं बघा की गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू डू बिझनेस, म्हणजे गव्हर्नमेंटनी कुठल्याही प्रकारे व्यापार करू नये, मात्र व्यापाऱ्यांवरती नियंत्रण गव्हर्नमेंटनी केलं पाहिजे. म्हणजे जे भांडवलीकरण जे असतं तर ते कसं असलं पाहिजे गव्हर्नमेंटचं, तर त्यांनी फक्त नियम आखणं, नियमावली बनवणं, कायदे बनवणं आणि त्या अंतर्गत फ्रेमवर्क करून देणं व्यापार अशा पद्धतीने केला पाहिजे. पण गव्हर्नमेंट स्वतःच जर व्यापार करायला लागला तर व्यापार करायचं आहे की शासन करायचं आहे की लोककल्याण करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंट गुंतून जातो आणि आपली इफेक्टिव्हनेस आपल्या गव्हर्नमेंटचं कमी होतो. तर म्हणून थोडं डिसेंट्रलायझेशन ही प्रोसेस त्यावेळेस सुरू झाली होती. गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटनी त्यांच्या जे कंपन्या होत्या त्यातले स्टेक्स प्रायव्हेट करायला सुरुवात झाली होती. जे सध्या आपण बघतोय की गव्हर्नमेंटनी एअर इंडियाला विकलं आहे किंवा इतर मोठ्या कंपन्यांना विकतायत, तर ही जी सध्याची धोरणं आहेत याची सुरुवात कुठेतरी पी व्ही नरसिंह राव यांच्या कार्यकालामध्येच झाली होती आणि त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला आत्ताच्या या इकॉनॉमीमध्ये बघायला मिळत आहेत. तर खूप डिटेलमध्ये होईल तर मी डायरेक्ट पुढच्या मुद्द्याकडे येतो. पुढचा प्रश्न आहे, 21 विमानतळांसह कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनणार आहे? तर असं कुठलं राज्य आहे की जिथे 21 विमानतळं असतील? तर अगेन तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेश हेच त्याचं आन्सर असणार. तर येस, करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. तर हे देशातलं असं एकमात्र राज्य असेल की जिथं 21 विमानतळं आहेत. सध्या तिथं 2014 जर तुम्ही जर परिस्थिती बघाल तर फक्त 6 विमानतळं होती. 2014 2024 तो नंबर 10 पोचला आहे आणि 2024 शेवटापर्यंत म्हणजे याच वर्षामध्ये नवीन 11 विमानतळ सुसज्ज होत आहेत. तर स्पीड बघा तुम्ही, कामाचा स्पीड काय असतो. 21 विमानतळ, आपण थोडं दुःखद आहे पण सांगतोयच मी तुम्हाला, रिसेंटली पण तो एक प्रश्न चर्चेमध्ये होता बघा संसदेतला की आपल्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी हिंदीमध्ये प्रश्न विचारला, केंद्रातले एव्हिएशन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिन्हा यांनी मराठीत उत्तर दिलं. पुण्यातल्या विमानतळावरचा तो क्वेश्चन होता की आणखीन एक विमानतळ मिळणार की काय वगैरे. पण बघा ना की आपला ग्रोथ स्पीड आणि इतर राज्यांची जर तुलना केली तर कुठंतरी वाईट तर वाटतंच. जाऊ द्या, पुढचा प्रश्न बघू. आदी महोत्सवाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. विधान 1, सांस्कृतिक मंत्रालय दरवर्षी आदी महोत्सव आयोजित करते. 2, आदिवासी कारागिरांची प्रतिभा आणि कलाकुसरीचे प्रदर्शन करण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर ते म्हणजे विधान 2 योग्य, विधान 1 हे चुकीचं आहे. एक्झाममध्ये काय होतं मित्रांनो, कधीकधी आपल्याला सगळंच येतं अशी भावना निर्माण होती आहे आणि कुठंतरी बारीक वाचण्यामध्ये मिस्टेक होते आणि प्रश्न चुकतो. तर इथं आदी महोत्सव विचारलं आहे. आदी या नावामध्ये थोडासा आदिवासीचा सेन्स तर समजतोयच, तर त्यामुळे ते विधान 2 तुम्ही टिक करू शकाल की यस बहुतेक ते बरोबर आहे. विधान 1 पण वाटू लागतं की अरे सांस्कृतिक मंत्रालय वगैरे काय असं प्रकार आपला आदिवासी महोत्सव हँडल करतो की काय किंवा आयोजित करतो आहे का, तर नाही. तर याचं जे आयोजन आहे हे आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत केलं जातं, त्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. हा कार्यक्रम हा आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ट्रायफेड म्हणजे भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ यांमार्फत या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. ओके, आदी महोत्सव भारताच्या आदिवासी वारशांची समृद्धी विविधता प्रदर्शित करण्यासाठी त्यांच्या विलक्षण प्रतिभा आणि कारागिरीला प्रोत्साहन देऊन आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं एक व्यासपीठ आहे. ओके, आणि या महोत्सवामध्ये आदिवासी कला, हस्तकला, नैसर्गिक उत्पादने, आदिवासी खाद्यपदार्थ जे म्हणजे मोर दॅन 300 जास्त जे स्टॉल असतात तर ते तिथं या कार्यक्रमात लावले जातात. व्हिजिटर्सला आदिवासी कारागिरांशी जी काही जे त्यांची कलारचना आहे हे बघण्याचा तिथं लाभ होतो. तर या काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, ICC Under-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप किंवा विश्वचषक 2024 फायनल कोणत्या देशाने जिंकली? तर इथं ते मला ना ते एक मीम आहे बघा, ये दुःख काहे खतम नाही होता बे. तर तशी सिच्युएशन आहे. अगेन ICC इव्हेंट, Under-19 वर्ल्ड कप आहे आणि वर्ल्ड कपमध्ये भारताला संधी मिळाली फायनलमध्ये जायची आणि तिथंसुद्धा आपल्याला हरवलं आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियानी. तर जे फायनलमध्ये विजेते आहेत
तर तो संघ आहे ऑस्ट्रेलिया. भारताला हरवून ते फायनल जिंकलेत. तर बघा आता हे ते बरोबर मीम आहे ना, हे दुःख काही खतम नाही होता, तर तसा प्रकार झालेला आहे. तर या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने चौथं अंडर-19 विश्वचषक पद जिंकलेलं आहे. अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतल्या बेनोनी या स्टेडियमवरती झाला होता, ते लक्षात ठेवू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, जागतिक कडधान्य दिन 2024 संकल्पना काय आहे? संकल्पना म्हणजे थीम. तर वर्ल्ड पल्स डे जो आहे त्याची थीम काय? तर पल्सेस नर्शरिंग सॉइल अँड पीपल, पर्याय क्रमांक 2 ही याची थीम आहे. लक्षातच ठेवायची थीम मित्रांनो, थीमवरती क्वेश्चन येतात. आणि हा जो जागतिक कडधान्य दिन जो असतो हा आपण 10 फेब्रुवारी रोजी साजरा करतो, हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2016 हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ पल्सेस म्हणून घोषित केलेलं आहे. आणि हा ठराव जो आहे 2016 झाला होता. 2016 हे वर्ष इंटरनॅशनल पल्सेस इयर होतं. तसंच 2023 हे मागचं जे वर्ष होतं ना, हे युनायटेड नेशन्सनी कोणतं वर्ष म्हणून डिक्लेअर केलं हे तुम्हाला माहिती आहे का बरं? लक्षात असेल तर कमेंट करून सांगा. आणि 2024 हे सध्याचं जे वर्ष आहे ना, हे जागतिक उंटांसाठीचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, कॅमल्सचं. तर हे मी तुम्हाला सांगितलं 2024, 2023 सांगा, ते खूप चर्चेमध्ये आहे. शेतकऱ्यांनी त्या संदर्भात पिकं वाढवावी, पिकं घ्यावीत याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सुद्धा मागचं पूर्ण वर्ष त्याच थीमवरती साजरा करण्यात आलं आहे. ठीक आहे, आता एवढ्या सगळ्या हिंट दिल्यात तर तुम्हाला फक्त एक शब्द ओळखायचा आहे, तो तुम्ही मला कमेंट करून कळवा. ओके, तर डायरेक्टली आता पुढच्या प्रश्नाकडे मी नेतोय तुम्हाला. भारत सरकारने ब्रह्मपुत्रा नदी काठच्या पूर व्यवस्थापनासाठी कुणासोबत करार केला? तर पूर व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून ब्रह्मपुत्रा खास नदी, म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी संदर्भातच आहे, म्हणजे आपल्या नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये जे पूर येतात ते येऊ नये त्याच्यासाठी आपण काहीतरी प्रकल्प राबवू, पण त्याच्यासाठी फंडिंग कोण करणार आहे, फंडिंग कोणत्या बँकेने केलेलं आहे का? तर यस, एशियन डेव्हलपमेंट बँक, ADB, पर्याय क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. इथं जे बाकी बँका दिल्यात, IMF म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, याचं हेड ऑफिस कुठं आहे, वॉशिंग्टन DC आहे. WB म्हणजे काय, वर्ल्ड बँक, याचं हेड ऑफिस कुठं आहे, अगेन वॉशिंग्टन DC आहे. दोघांची स्थापना कधी झाली, एकाची 1944 1945. NDB म्हणजे काय, न्यू डेव्हलपमेंट बँक, ती कुणाची बँक आहे, कोणी फॉर्म केली आहे, तर ब्रिक्स देशांनी. तसंच IMF आणि वर्ल्ड बँक ही कोणी स्थापन केली आहे, तर डायरेक्टली ती युनायटेड नेशन्स हे त्याच्या पॅरेंट ऑर्गनायझेशन आहेत. आणि एशियन डेव्हलपमेंट बँक याचं हेड ऑफिस कुठं आहे, तर त्याचं हेड ऑफिस हे मनिलामध्ये आहे, फिलिपिन्समध्ये. तर एवढे काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो जपानचा आहे, त्याच्यामुळे मोस्टली त्याचे जे प्रेसिडेंट बनतात हे जॅपनीज व्यक्ती असतात. तर एवढी काही माहिती तुम्हाला असायला पाहिजे. आता भारत सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये जो करार झाला आहे, तर तो आसाममधील ब्रह्मपुत्रा नदी संदर्भात झाला आहे. तिथे येणारे जे पूर आहेत, जे लोकांना व्यवस्थापन वगैरे नेहमी करावं लागतं, जोखमा होतात, तर यांना कुठेतरी दूर करण्यासाठी प्रोजेक्ट राबवायचे आहेत. आणि त्या संदर्भात $200 दशलक्ष करार हा भारत सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या संदर्भात झालेला आहे, यांच्यामध्ये झालेला आहे. ओके, तर एवढी माहिती तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायची आहे. या लेक्चरची PDF तुम्ही डाउनलोड करा, म्हणजे इतरही मुद्दे तुम्हाला वाचता येतील, आणखीन डिटेलमध्ये रिवाईज करता येतील. आणि मी तर तुम्हाला सांगतोय की दररोज झोपण्यापूर्वी ॲटलिस्ट 5 ते 10 मिनिटांमध्ये या PDFला ओव्हरव्ह्यू करत चला. रोज समजा 11 वाजता झोपताय, तर झोपायच्या पूर्वी बेडवरती गेल्यावरती शक्यतो सगळेजण मोबाईलसोबत घेऊन जातात. तर मोबाईलसोबत असलं की काय करायचं, टेलिग्राम चॅनलवरती जा विजन गव्हर्नमेंट जॉबच्या, तिथं तुम्हाला आजच्या लेक्चरची PDF तिथं मिळणार आहे. इमिजिएट डाउनलोड करा आणि स्क्रोल करून सगळे क्वेश्चन रिवाइज करा. सगळ्यात बेस्ट आहे, तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे होईल. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.